शांताई वृद्धाश्रम आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विनासायास वजन कमी करण्याचे तंत्र व मधुमेह प्रतिबंध या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. वजन वाढण्याची कारणे अनेक आहेत. वजनवाढ व मधुमेह हा आजच्या प्रत्येक भारतीयासमोरचा मोठा प्रश्न आहे. हे कमी करायचे असेल तर जेवणाच्या वेळा सांभाळा. कडक भूक लागेल तेव्हाच खा. जेवणात प्रथिनांची संख्या वाढवा व शक्यतो गोड पदार्थ टाळा, असे विचार लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांनी मांडले. बेळगावचे लोक मला शक्यता नाही, परंतु बेळगावच्या ज्या लोकांनी या डायट प्लॅनचा अंगीकार केला आणि स्वतःचं वजन कमी केलं, डायबिटीसच्या गोळ्या कमी केल्या, काही लोकांच्या गोळ्या बंद झाल्या, असे अनेक लोक माझ्या संपर्कात आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आले. त्याच्यामध्ये संतोष मोंगापूर आहेत, विजय पाटील आहेत, माजी नगराध्यक्ष मोरे साहेब आहेत. या सगळ्यांनी असा फोन घेतला की नाही, आम्हाला बेळगावमध्ये मोठं लेक्चर ऑर्गनाईज करायचं आहे आणि तुम्ही आमच्याकडे या. आणि त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला, त्यामुळे त्यांचं मी या ठिकाणी कौतुक करतो आणि आभार. यावेळी व्यासपीठावर KLE विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विवेक सावजी, विनायक लोकूर, ॲडव्होकेट सचिन बिच्छू, गणेश देशपांडे, शांताईचे चेअरमन विजय पाटील उपस्थित होते. यावेळी स्वयं चंद्रशेखर कवळेकर या विद्यार्थ्याच्या शिक्षणाची फी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली. शर्मिला संभाजी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.